शहर का सुप्रसिद्ध अंबाजरी झील बरसात के दिनों में पानी से लबालब रहता है। साथ ही यहाँ पर मनपा द्वारा सौंदर्यीकरण किया गया है, जिसे देखने एवं मानसून का मजा लेने यहाँ दूर दूर से लोग आते हैं। लेकिन यह झील इन दिनों जलपनी के पौधों से भरी है और इन जलपनी के पौधों को निकालने के लिए नीरी के सहयोग से फ्लोटिंग मशीन से अंबाजरी झील से जलपनी निकालने का कार्य शुरू है। यह झील इन दिनों जलपनी के पौधों से भरी है, जिससे परिसर के सौंदर्य पर असर पड़ा है। साथ ही साथ झील का पानी भी खराब हो रहा है। यही नहीं, यहाँ तैराकी करने आने वाले लोगों को भी भारी समस्या का सामना करना पड़ रहा है, जिससे तैराकों के साथ दुर्घटना को नकारा नहीं जा सकता। इसे देखते हुए मनपा प्रशासन हो या फिर सामाजिक संगठनों की ओर से जलपनी के पौधों को निकालने का कार्य किया गया था, लेकिन फिर भी पूरी झील में फैली जलपनी निकालना असंभव था। इसलिए आज नीरी के सहयोग से फ्लोटिंग मशीन के जरिए जलपनी निकालने का कार्य शुरू किया गया है और इस मशीन से तालाब के हर हिस्से में जाकर जलपनी निकालना काफी सरल हो गया है। ऐसी जानकारी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी इनकी ओर से दी गई। नहीं, आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून अंबाजरी तलावामध्ये जलपर्णीचा जो काही हे आहे, प्रादुर्भाव झालेला आहे, त्याला महानगरपालिकेमार्फत आपण वेगवेगळ्या पद्धतीने ती क्लिअरन्स जे आहे क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करतच असतो। परंतु नीरीच्या सहाय्याने एक जी फ्लोटिंग मशीन आहे की जी फ्लोटिंग गार्बेज कलेक्शनसाठी सुद्धा वापरता येऊ शकते अशी जी मशीन आहे, ती जलपर्णी क्लिअरन्ससाठी जी आहे त्याचा वापरण्याचा जो आहे आम्ही इथे एकदा ते तपासून बघितलेलं आहे आणि प्राथमिक दृष्टी असं दिसतं आहे की त्याच्याने आपल्याला फायदा होऊ शकतो। ज्या ठिकाणी आपण यापूर्वी जलपर्णी काढण्यासाठी आपल्याला अडचणीत होत्या टेक्निकल, तिथेही आपण मशीन फ्लोटिंग मशीन ठेवल्यामुळे तिथे जाऊ शकते त्या ठिकाणी आणि कलेक्ट होऊ शकतं। तर आता आम्ही एक प्रयोगात्मक हे याचा वापर करून बघणार आहोत, त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा आम्हाला जर वाटल्या तर त्या आम्ही तशा संबंधित जे हे आहे एजन्सी आहे त्यांना कळवू आणि त्याच्यानुसार आणखी काही मॉडिफिकेशन्स असतील ते करून घेऊ। एक माहिती काढण्यात आली की काही MIDC एरियामधनं किंवा काही ठराविक स्पॉट्स आहेत तिथून काही जे आपल्याकडे नाले या तलावामध्ये येतात तिच्यातनं जलपर्णीचा प्रादुर्भाव तलावामध्ये होतो असे निदर्शनास आलेले आहे। त्यात मल्टिपल एजन्सीज ज्या आहेत, MIDC आहे किंवा आता पोल्युशन कंट्रोलसाठी MPCB आहे, या सर्व इन्वॉल्वड आहे। एक आपल्याला होलिस्टिक याच्यावर काहीतरी एक निर्णय घ्यायला लागणार आहे, त्यासाठी म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये त्याची बैठकही आयोजित केलेली आहे उद्या आणि सर्व संबंधित एजन्सीला या जलपर्णीचा प्रादुर्भाव होऊ नये, ज्यामध्ये कोणते दूषित पाणी तलावामध्ये मिसळू नये, याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी आम्ही उद्या एक चर्चा करून काहीतरी तिच्यावर मार्ग काढू। नाही, जे उपलब्ध मार्ग आहेत आपल्याला, आता बेसिकली आमचा उद्देश हा आहे की बा लवकरात लवकर हा जलपर्णीचा जो हे आहे ते क्लिअर करणं तलाव, तर त्यासाठी मशीनबरोबर इतरही जे उपाययोजना आहेत त्या आपल्यामार्फत करण्यात येतील। मनपा प्रशासन द्वारा भी कुछ दिन पहले जलपर्णी के पौधों को निकाला गया था, लेकिन तालाब के कुछ शहर की कुछ परिसर से नाले से झील में जलपर्णी आते हैं और पूरे तालाब में इसका प्रादुर्भाव होते दिखाई देता है। इसे रोकने के लिए उपाय योजना बनाई जाएगी। सर, वी हैव ब्रॉट द मशीन कॉल्ड जलदोस्त, ये पानी में जाने का बोट है बेसिकली, ये पानी के जाकर वो जलपर्णी पूरा कलेक्ट करके इस बागर रहने के आ रही है। दिस मशीन इज गोस इनटू वाटर, दिस वी हैव ब्रॉट इट फ्रॉम बेंगलोर, दिस विल क्लीन ऑल द लेक्स, वी स्टार्ट विद नागपुर अंबाजरी लेक। So once the machine is going fine, we will take all over India and our aim is to clean all our lakes in India to clean. I am Karthikeyan from National Aerospace Laboratories, CSIR lab from Bangalore. नाही, आमचे दोन उद्देश होता की एक आमच्या सिस्टर लॅबोरेटरी NALने, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने एक बोट वीड क्लिनिंगसाठी डेव्हलप केले, त्याचा नागपूर महापालिकेला आम्ही त्यांना वापरायला दिली आहे इथे, त्याचे प्रयोग सुरू आहेत, त्याच्यामार्फत किती लवकर किती कचरा काढता येईल हा एक त्यातला उद्देश होता। दुसरा स्काय डे आहे तुम्ही जसं म्हणता, त्यासाठी इथे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि स्काय डे ब्लू स्काय सगळ्यांनाच आवडेल, प्रश्न नाही, म्हणजे ही आवश्यकता आहे, पण प्रश्न असा आहे की विकासाबरोबर एन्व्हायरमेंटचे लक्ष दिल्या जावं आणि एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त माणूस नाही तर फ्लोरा फॉना सगळं त्याच्यामध्ये आलं, वन हेल्थ जो कन्सेप्ट आहे, त्यामुळे निसर्गातल्या प्रत्येक सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला सुद्धा गृहित धरून आपला विकास करावा असं एक साधारणपणे हा नवीन विचारप्रवाह आहे। फक्त मानव केंद्रित न राहता सृष्टी केंद्रित राहावं असा त्याच्यामागचा विचार आहे आणि त्याच्यामागे हे सर्व जितके उपक्रम आहेत हे सगळे त्याच्या अनुषंगाने घेतले जातात आणि त्याचं फार महत्त्व आहे, म्हणून आम्ही याच्यामध्ये इथे सामीलही झालो इथे नंतर। ठीक आहे, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी और CSR लॅब की ओर से एक बोट तयार की गई है और इसे मनपा को ट्रायल के लिए दिया गया है।
ताकि इस बोट से कितने समय में कितना कचरा निकाला जा सकता है। इसी उद्देश्य से बनी यह बोट से अम्बाझरी झील से जल पन्नी निकालने का कार्य शुरू किया गया है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।